या मालिकेचे अनेक वैशिष्ट्य आहे, त्याचं म्युझिक, त्याचं बॅकग्राऊंड म्युझिक, त्याच्यानंतर मालवणी भाषा, काय सांगाल या सगळ्याबद्दल? मालवणी भाषा मला यायची काही संबंधच नव्हता, पण जेव्हा मला दुसऱ्या सीझन साठी परत विचारलं, कारण पहिल्या सीझनला मला काही फारसं बोलायचं नव्हतं, कारण पहिल्या एपिसोडलाच त्याच्यात नेलो, त्यामुळे मला एक दोन तीनच वाक्य बोलायची होती, त्यामुळे काही प्रश्न नव्हता, ते मी केलं. पण दुसरा सीझन जेव्हा सुरू व्हायच्या आधी त्यांनी मला सांगितलं की आता अण्णा तुम्हाला पूर्णपणे मालवणी बोलायचं याच्यात, आणि हा फुल फ्लेज रोल आहे, अण्णा इज द लीड कॅरेक्टर. तर थोडंसं टेन्शनचं काम होतं. मग मला सजेस्ट करण्यात आलं की तुम्ही मालवणी नाटकं बघा, ती ऐका वगैरे. तर मी ती मच्छिंद्र कांबळीची नाटकं मी बघत होतो, पण मला ते त्यांची पटकन भाषा समजायची नाही, की ते खूप फास्ट बोलायचे. आणि मला नंतर ना लीलाधर कांबळीचं एक येवा कोकण आपलाच असं नावाचं एक नाटक मिळालं, आणि त्याच्यात इतकं अस्खलित सुंदर स्पष्ट उच्चार असे त्यांचे, तर ते मला आवडलं. मग मी ते रेकॉर्ड केलं आणि मी ते सतत ड्राईव्ह करत असेल कुठे असेल तर ते माझ्या सतत कानात. आणि दुसरं म्हणजे आधी तिथं गेल्यामुळे थोडस चहाच्या टपऱ्या, भजेवडेच्या गाड्या वगैरे अशा ठिकाणी जाऊन गुपचूप बसायचो, आणि मग त्यांचं कॉन्व्हर्सेशन कसं आहे, ते कसे हेल काढून बोलतात, कुठले शब्द कशा पद्धतीने उच्चारतात, याचा सगळा तो अभ्यास मी केला. आणि मग हळूहळू परत तिथे असिस्टंट डायरेक्टर जे दोन तीन होते ते ओरिजिनल तिथलेच होते, मूळचे कुडाळ, कणकवली, सावंतवाडी असे, त्यामुळे त्यांच्याकडनं काही मला फिडिंग व्हायचं की नाही हा शब्द असा उच्चारा तुम्ही करा, त्यावरून ते सगळं करत 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 माझी मालवणी सुधारली खूप. आणि चक्क मालवणी लोकांनी सुद्धा मला ऍप्रिसिएशन दिलं, तुम्ही खूप सुंदर मालवणी बोलता आणि कुठेही असे वाटत नाही, असं वाटतं की तुम्ही इथलेच आहात, मूळचे तुम्ही नाईकच आहात, अभ्यंकर नाही आहात तुम्ही, असंच वाटतं मला. आता अशी पावती पण त्यांना मिळत गेली. आणि म्युझिक जर म्हणाल या याचं तर ते कमाल आहे. मला असं वाटतं की 30-31% वाटा या 30-40% वाटा मी असं समजेल की त्या म्युझिकला पण द्यायला पाहिजे क्रेडिट. मग आमका आता दोन शब्द मालवणीमध्ये बोलून दाखवू द्या ना. इतका काय माका चांगला मालवणी येतं असं नाही, म्हणजे ठेवलेले डायलॉग असतात ना, त्या मी बोलू शकता, पण असं एकदम कोणी काय विचारलं तर माझी फाटता. पण आपले डायलॉग खूप हिट झाले होते. अण्णा नाईक असा मी, अण्णा नाईक तो जो दरार होता, अण्णा नाईक असे यमक पण कापरा भरात, तुमका मालूम आहे, तुमका माहित आहे, अण्णा नाईक असे गोळीओ घाली नाही का. परत येणार.